नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घाणे सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात आता नववी गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यामधला सराव संचय एक पॉईंट दोन मित्रांनो बघणार आहोत संच एक पॉईंट एक जर तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून सराव संच एक पॉईंट एक तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर गणित भाग एकचं पहिलं प्रकरण संच याचे सगळे सराव संच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ओके जाऊयात मित्रांनो पुढे या ठिकाणी बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे सराव संच आपला जो एक पॉईंट दोन मधला जो पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा इथं फळ्यावरती तुम्हाला दिसतोय आपण सर्व प्रश्न आज बघण्याचा प्रयत्न करूयात पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत म्हणजे इथे बघा एचा निर्देशक वजा तीन बीचा निर्देशक पाच सीचा निर्देशक दोन डीचा सात आणि ईचा e नऊ असे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ओके आता हे निर्देशक दिलेले आहेत तर आपल्याला सांगितलंय की त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का नाही ते ठरवायचं आहे बघा या ठिकाणी डीई व ए बी बी सी व ए डी बीई व ए डी हे जे काही आहेत हे रेषाखंड ते एकरूप आहेत की नाही ते चेक करायचं ओके आता बघा पहिली गोष्ट आपण काय करू हा डीईचा विचार करू डिस्टन्स ऑफ डीई बघा या डीईचा आपण विचार करू पहिलं अंतर काढायचं आपल्याला सारखं आहे का बघा डीईचं अंतर काढा ए बीचं अंतर काढा बी सीचं काढा ए डीचं काढा काढा बीईचं काढा परत ए डीचं काढा ही सगळे अंतर आपण काढू डीई आता डीईचं अंतर काढण्यासाठी डीचा निर्देशक वजा सात आणि ईचा नऊ आता नऊ मोठा का वजा सात मोठा बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण निर्देशक काढतो ज्यावेळेस आपण अंतर काढतो त्यावेळेस काय करायचं मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा इथं मोठा निर्देशक कुठला नऊ आणि लहान निर्देशक वजा सात आहे म्हणून नऊ वजा वजा सात बरं नऊ वजा वाजा, 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 वाजा काय झालं अधिक सात नऊ अधिक सात नऊ अधिक सात किती झाले बाबा सोळा झाले याला मी म्हणतो आता डिस्टन्स ऑफ ई बरोबर माझ्याकडे किती आलं सोळा याला आपण म्हणू नंबर एक ठीक आहे आता दुसरं अंतर कुठलं काढायचं आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी आपण काढू डिस्टन्स ऑफ ए बी ए बी ए वजा तीन बी किती पाच आहे बरोबर पाच मोठी संख्या वजा तीन बाबा वजा तीन लहान संख्या आहे पाच वजा वजा तीन ओके आता बरोबर आपल्याकडे काय होईल पाच वजा वाजा अधिक तीन पाच अधिक तीन कित दाले? दाले। A, किती झाले आठ झाले म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर मला किती मिळेल आठ मिळेल याला मी म्हणतो दोन ओके मग तुम्ही लिहू शकता एक व दोनवरून एक व दोनवरून तुम्हाला या ठिकाणी हे एकरूप दिसत आहेत का डीई -E आणि -E ए बी एकरूप दिसतात का डीई माझ्याकडे सोळा आहे आणि ए बी माझ्याकडे आठ आहे तर एकरूप आहेत का नाही आहेत मग तुम्ही इथं लिहायचं की बाबा रेख डीई रेख डीई इज नॉट इक्वल टू म्हणजे बरोबर नाही आहे रेख डीई आणि दुसरी कुठली रेख बाबा ए बी ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या बरोबर नाही आहेत सारख्या नाही आहेत झाला विषय संपला एकदम सोपा विषय अवघड अजिबात काहीच नाही आहे त्याचप्रमाणे इथं काढायचं बघा बी सी आणि ए डी तर पहिलं आपण काय करू बी सी काढू डिस्टन्स ऑफ बी सी डिस्टन्स ऑफ बी सी बी कुठं पाच सी कुठं दोन मोठा कोण आहे पाच मग पाच वजा दोन पाचातून दोन गेले किती राहिले तीन राहिले याला द्या नंबर एक दुसरा काय बाबा डिस्टन्स ऑफ ए डी काढा डिस्टन्स ऑफ ए डी डी बघा ए किती आहे बाबा ए आहे वजा तीन आणि डी आहे वजा सात ठीक आहे मग मोठा वजा तीन का वाजा सात तर वजा तीन मोठा बघा वजा तीन आणि वजा सात या दोघांमधून मोठा कोण वजा तीन मग वजा तीन मधून मला वजा करायचे कोणाला वाजा करायचे वजा साताला वाजा करायचे इथं काय येईल बाबा वजा तीन आपल्या जागेवर हे वजा वाजा अधिक सात झाले आता वजा अधिक चिन्ह कशी भिन्न एक भिन्न आहेत एकाला अधिक एकाला वजा आहे वजा अधिक वजा बाकी होतं म्हणून सातातून तीन गेले चार याला म्हणून नंबर दोन ओके डिस्टन्स ऑफ ए डी बरोबर माझ्याकडे किती आलं चार आलं माहिती लिहायचं एक व दोन वरून एक व दोन वरून बघा या ठिकाणी दोन्ही डिस्टन्स सारखे आहेत का दोन्ही अंतर एक अंतर तीन आहे आणि दुसरं अंतर चार आहे सारखं नाहीये म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा रेख बी सी बरोबर नाही आहे रेख कुठली बाबा डी बी सी आणि डी या दोन रेख कशा सारख्या आहेत का सारख्या नाही आहेत बरं का ही अंतर सारखी नाहीत आता तिसरा मुद्दा आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आपली गाडी वळूयात वेगळा पेन घेऊ डिस्टन्स ऑफ बीई पहिलं काय करू आपण बाबा डिस्टन्स ऑफ बी ई काढू बी बी चे निर्देशक पाच ईचे निर्देशक नऊ बरं का मोठा आकडा नऊ वजा लहान आकडा काय बाबा पाच नवातून पाच गेले चार याला नंबर द्या एक ओके आणि डिस्टन्स ऑफ ए डी डिस्टन्स ऑफ ए डी किती बाबा आहे बघा इथं तुम्ही काढले डिस्टन्स ऑफ ए डी तुमच्याकडे चार येतं मग ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही चार काढाल आणि याला नंबर द्या दोन आता एक व दोनवरून डिस्टन्स ऑफ बीई पण चार आहे आणि डिस्टन्स ऑफ एडी पण चार आहे म्हणून तुम्ही इथं लिहाल बाबा एक व दोन वरून एक व दोन वरून तुम्ही आता या ठिकाणी लिहाल की हे दोन्ही रेषाखंड एक रूप आहेत मग लिहा रेख डीई बरोबर रेख कुठला बाबा ए डीई आणि एडी हे दोन्ही रेख सारखे आहेत एकदम सोपा विषय मित्रांनो अवघड अजिबात काय नाही स्क्रीनवरती तुम्हाला दिसते सगळं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता आपण काय करू पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ठीक आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दुसरा तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न खूप सोपा हो आहे आता इथं दुसरा तिसरा चौथा हे तिन्ही प्रश्न दिसतात बघा एम हा एबीचा मध्यबिंदू आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या मध्यबिंदू मध्यबिंदू काय करतो एका रेषाखंडाचे दोन समान भाग करतो समजा माझ्याकडे हा एक रेषाखंड आहे बी ओके एबीचा समजा जर का डी हा मध्यबिंदू असेल तर तो काय करतो दोन समान भाग करतो हे हा आणि हा म्हणजे एडी आणि डी बी एकरूप होतात इथं जर रेषाखंडाचा जर का मध्यबिंदू असेल तर तीन गोष्टी तुम्ही सांगू शकता पहिली गोष्ट काय सांगू शकता तुम्ही बाबा ए डी बरोबर बी डी ए डी आणि बी डी एक रुपये दुसरी गोष्ट सांगू शकता तुम्ही ए डी बरोबर, 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 बरोबर एक छेद दोन ए बी बरोबर ए डी काय बाबा ह्या ए बीच्या अर्धा भाग आहे बरोबर ना ए डी बरोबर एक छेद दोन ए बी किंवा बी डी बरोबर एक छेद दोन ए बी करू शकता किंवा असं करू शकता तुम्ही ए बी बरोबर दोन ए डी असं पण लिहू शकता ए बी बरोबर काय दोन ए डी ए बी जो आहे तो एडीच्या दुप्पट आहे किंवा बी डीच्या दुप्पटे असं सुद्धा आपण म्हणू शकताय या तीन गोष्टी तुम्ही म्हणू शकता ज्या वेळेस तुमचा एखादा मध्यबिंदू असेल रेषाखंडाचा ठेवा ठीक आहे लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊयात पुढचा मुद्दा बघा इथे एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे समजा आपल्याकडं हा ए बी आपण असा काढला इथं ए आहे इथं आहे बी आहे आणि इथं आपल्याकडं एम आहे आता एम मध्यबिंदू आहे म्हणजे इथं दोन भाग झाले एकरूप बरोबर का एम हा एबीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर आठ ही जर संपूर्ण ए बी जर का आपल्याकडे आठ असेल तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे तर एम किती ए एम किती आता संपूर्ण ए बी आठ आहे तर ए एम काय झाला ए बीचा अर्धा भाग आहे बरोबर ना आता इथं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहाल बाबा एम हा एम हा बरोबर का बिंदू एम हा बिंदू एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे ए बीचा मध्यबिंदू आहे मध्य बिंदू आहे ठीक आहे मग मध्यबिंदू असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आपल्याकडं म्हणून एम एम बरोबर एक छेद ए, ए, ए बी ए एम जो आहे तो ए बीच्या अर्धा भाग आहे बरोबर बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी किती बाबा ए बी आपल्याकडं आठ आहे बरोबर आणि बरोबर बे के बे बे चौक आठ म्हणजे किती आलं बाबा चार सेमी ओके चार सेंटीमीटर किलोमीटर सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर लिहायचं काय नसेल एकक दिलं तर एकक लिहिलं नुसतं तरी चालेल ओके बघा अशा प्रकारे एकदम सोपा आहे आता हा तिसरा प्रश्न पण तसाच आहे बघा बिंदू पी हा सी डीचा मध्यबिंदू आहे बघा या ठिकाणी माझ्याकडे इथं सी आहे इथं डी आहे आणि कोण मध्यबिंदू आहे पी मध्यबिंदू आहे आणि माझ्याकडे सी पी दोन पॉईंट पाच दिले बघा या ठिकाणी काय दिलं आहे सी पी दोन पॉईंट पाच आहे सी पी दोन पॉईंट पाच ओके आणि मला काय विचारलं आहे संपूर्ण सी डीचे आता सी पी जर दोन पॉईंट पाच असेल तर या ठिकाणी पीडी पण किती असला असला पाहिजे दो बर दोन, 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 दोन पॉईंट पाच आणि सीडी किती झाला अडीच आणि अडीच किती झाले पाच झाले तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की बाबा पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे म्हणून सी डी बरोबर काय लिहिणार तुम्ही दोन गुणिले सी पी दोन गुणिले सी पी सीडी जो आहे तो सी पीच्या च्या दुप्पटे म्हणून दोन गुणिले सीपी म्हणजे दोन गुणिले सी पी किती दोन पॉईंट पाच आणि दोन पॉईंट पाचच्या दुप्पट किती झाले पाच झाले तर एकदम सोपा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो एकदम इझी आहे जास्त काय अवघड विषय नाही आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात बघा हा पुढचा चार नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं आहे ए बी पाच आहे बी पी दोन आहे पी वजा तीन पॉईंट सॉरी ए पी तीन पॉईंट चार आहे तर लहान मोठेपणा ठरवा लहान मोठ्यापणासाठी बघा या प्रकारचे आपण काय करतो चिन्ह वापरतो किंवा बरोबरचं चिन्ह वापरतो ह्या तीन चिन्हांचा वापर करतो आता बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मला एक गोष्ट सांगा यांच्यामध्ये इथं बघा पाच सेमी आहे दोन सेमी आहे आणि तीन पॉईंट चार सेमी सगळ्यात मोठा आकडा कोण आहे पाच सेमी इथं काय बाबा पाच सेमी हा सगळ्यात मोठा आकडा आहे पाच सेमी नंतर कोणाचा नंबर येतो पाच सेमी नंतर तीन पॉईंट चार सेमीचा नंबर येईल तीन पॉईंट चार सेमीचा नंबर येईल ओके आणि तीन पॉईंट चार सेमी नंतर कोणाचा येईल बाबा दोन सेमीचा नंबर येईल असं आपण या ठिकाणी जर का लिहून घेतलं असं लिहायचं उतरत्या त्या क्रमाने पाच सेमी पाच सेमी मोठा आहे तीन पॉईंट चार पेक्षा तीन पॉईंट चार मोठे आहेत दोन सेमीपेक्षा ठीक आहे असं लिहिलं मग पाच सेमी कोणाचं बाबा पाच सेमी कोणाचं माप आहे एबीच आहे ओके पाच सेमी ए बी आहे बी मोठा आहे तीन पॉईंट चार सेमी कोणाचं एपीच आहे पीपेक्षा आणि एपी मोठा आहे दोन सेमीकॉनाचे आहे बी पीपेक्षा झालं अशा प्रकारे हा लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येऊ शकतो एकदम इझी सोपी ट्रिक आपण या ठिकाणी वापरली तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न झाला चौथा प्रश्न झाला आणखी दोन प्रश्न आपल्याकडे आहेत ओके याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता येस पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा या पाचव्या प्रश्नात काय बाबा इथं आपल्याला दिले खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिली गोष्ट इथं बघा एक अशा प्रकारे आकृती दिले किरण आर पीच्या च्या विरुद्ध किरणाचे नाव आता आर पी आर पी इकडे गेलाय ब का आता नीट लक्षात घ्या इथं आर पीच्या विरुद्ध आर पी आर पासून पी असं इकडे गेलाय आर पीच्या च्या विरुद्ध कोण इकडं आला आर टी आला आर पीच्या च्या विरुद्ध काय झाला किरण आर टी किरण आर टी आरती नका लिहू आर टी किंवा किंवा तुम्ही आणखी एका किरणाचं नाव लिहू शकता किंवा किरण आर टी लिहा केव्हा आर एस लिहिलं तरी चालेल आर एस बरं का आर पीच्या विरुद्ध विरुद्ध अपोजिट इकडे गेला तर याच्या म्हणजे इकडं आर एस किंवा आर टी लिहू हो शकता ठीक आहे पी क्यू आणि आर पी यांचा छेद संच हा पी क्यू इथून असा गेलाय आणि आर पी इथून असा गेलाय यांचा छेद संच कोण झाला पी क्यू आणि आर पी म्हणजे जो पी क्यूमध्ये पण येईल आणि आर पीमध्ये पण येईल असा कोण आहे बघा हा जो पी क्यू जो आहे ना किरण तो बघा किरण आर पी वरती सुद्धा येतोय म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार किरण पी क्यू यांचा छेद संच म्हणजे किरण पिक्यू म्हणजे जो दोघांमध्ये येतो बरं का नीट लक्षात घ्या हा पीक्यू जो किरण आहे तो पीक्यू मध्ये तर आलेला आहे आणि या पीक्यू सोबत हा किरण जो आहे तो आर पी मध्ये सुद्धा आलेला आहे बरोबर ना पीक्यू हा दोन्ही मध्ये येतो म्हणून पी क्यू हा छेदसंच छेद संच छेद कशाला म्हणतो आपण जो दोघात येतो त्याला आपण काय म्हणतो छेदसंच हे संच प्रकरणात आपण बघितलंय त्याच्यानंतर पी क्यू व क्यू आर यांचा संयोग संच कुठला पीक्यू आणि क्यू आर म्हणून मिळून काय म्हण पी क्यू आणि क्यू आर बरं का पी क्यू आणि क्यू आर हा मिळून तुम्हाला काय बनलं आहे तर पी क्यू आणि क्यू आर मिळून तुम्हाला काय मिळतो आर क्यू मिळतो ओके या ठिकाणी तुम्ही आर क्यू असं लिहू शकताय बघा नीट समजून घ्या पी क्यू आणि क्यू आर पी क्यू आणि क्यू आर आपल्याला म्हटलं ना बघा हा पी क्यू आणि हा क्यू आर कुठे गेला हा क्यू आर या दोघांमध्ये येईल असा कुठला आहे हा क्यू आरच लिहू शकता दोघांचा संयोग म्हणजे दोन्ही मिळून बरं का दोन्ही आले त्याच्यामध्ये पी क्यू पण आलं पाहिजे आणि आर क्यू पण आला पाहिजे असा तुम्ही आर क्यू लिहू शकता या ठिकाणी रेक आर क्यू लिहू शकता इथं उत्तर ठीक आहे रेक आर क्यू त्याच्यानंतर क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे क्यू आर हा कोणाचा उपसंच आहे बाबा आर क्यू आर जो आहे तो कुठल्या किरणामध्ये येईल बघा क्यू आर जो आहे तो किरण किरण क्यू आर कशामध्ये येईल बाबा क्यू आर जो आहे हा क्यू आर क्यू एसमध्ये सुद्धा येईल त्याचबरोबर क्यू टीमध्ये सुद्धा येईल मैत्री लिहायचं किरण क्यू एस ओके किरण क्यू एस किंवा किरण क्यूटी म्हणू शकता तुम्ही किरण असं किरण क्यूटी मी हे बांध लिहितो असं शॉर्टकट माहिती तुम्ही किरण शब्द पूर्ण लिहा ठीक आहे आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी आता आर आरंभ याच्या विरुद्ध एक इकडे गेला उजव्या बाजूला एक गेला डाव्या बाजूला ही एक जोडी झाली तुम्ही लिहा आर क्यू आणि आर टी किरण आर क्यू आर क्यू व किरण आर टी किरण आर टी ही एक जोडी लिहिली तुम्ही या जोडीसोबत तुम्ही ही सुद्धा लिहू शकता किरण आर पी किरण आर एस असं सुद्धा लिहू शकता ठीक आहे आर पी आर एस सुद्धा लिहू शकता ते तुम्ही लिहा यस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा एसपासून सुरुवात झाली पाहिजे असे कुठलेही दोन लिहा बघा यस आर लिहा एस पी लिहा एस क्यू लिहा एस टी लिहा काय पाहिजे ते लिहिता येईल तुम्हाला बघा किरण एस आर झालं किरण बराबर। पाईजे पाईजे। पाईजे। एस पी झालं बरोबर किरण एस टी झालं ओके किरण एस क्यू झालं पाहिजे तेवढे तुम्हाला लिहिता येऊ शकतात ठीक आहे एस पी आणि एस टी यांचा छेद काय आहे छेद सांचे म्हणजे दोघांमध्ये आला पाहिजे एस पीमध्ये सुद्धा आला पाहिजे आणि एस टीमध्ये सुद्धा दोघांमध्ये कोण येतो हा एस येतोय आणि येस हा किरण नाही आहे रेषाखंड नाही आहे तर हा बिंदू आहे म्हणून या ठिकाणी आपण म्हणू बिंदू एस बिंदू येस हे उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो ज्याच्यामध्ये सात उपप्रश्न होते ठीक आहे आता यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू शेवटचा प्रश्न या सराव संख्यामधला शेवटचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतोय बघा या ठिकाणी बीपासून पहिला प्रश्न इथे एक संख्या रेषा दिलेली आहे बी पासून समधूर म्हणजे सारख्या अंतरावर असणारे बिंदू बघा बीपासून हा सी पण सारख्या अंतरावर सी आणि ए दोन दोन अंतरावरती आहे त्याचबरोबर तीन अंतरावरती हा डी आणि त्याचबरोबर हा पी हे दोघंसुद्धा सारख्या अंतरावरती ओके सी आणि ए हे दोघं पण किती अंतरावरती आहे बाबा बघा बीपासून एक आणि दोन एक आणि दोन अंतरावरती आहे ओके आणि डी जो आहे तो किती अंतरावर आहे बी पासून एक दोन तीन चार आणि पी जो आहे एक दोन तीन चार ओके पी आणि डी ओके मी इथं लिहू शकता बिंदू ए बिंदू ए व बिंदू सी बिंदू सी किंवा बरोबर ना या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं बाबा बिंदू ए आणि सी हे सारख्या अंतरावरती आहे तसेच पी आणि डी सुद्धा सारख्या अंतरावरती आहे बिंदू पी व बिंदू डी बिंदू पी व बिंदू डी बिंदू डी पी व बिंदू डी ओके झालं आता त्यानंतर बघा पुढचा मुद्दा हां पुढचा मुद्दा बघा बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी आता क्यूपासून सारख्या अंतरावर कोण आहे बघा हा क्यू आहे याच्यापासून सारख्या अंतरावर कुठले बाबा एल आणि यू हे दोघं जण सारख्या अंतरावर दिसतात एक एकच आहे त्याचबरोबर पी आणि आर तुम्ही लिहू शकता समधूर असणाऱ्या बिंदूंची फक्त एकच जोडी लिहू शकतात एकच जोडी लिहायला सांगितलंय मी लिहितो बिंदू यू व बिंदू एल बिंदू एल यू आणि एल ओके त्याचबरोबर तुम्ही आर आणि पी सुद्धा लिहू शकताय पी आणि आर हे सुद्धा क्यू पासून सारख्या अंतरावरती आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न सोपा आहे सरावसांच्या एक पॉईंट एकमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न बघितलेत पहिला काय सांगितलं डिस्टम्स ऑफ यू व्ही हे अंतर काढायचं आहे यू व्ही यू बिंदू इथं यूचे किती असणार निर्देशक वजा पाच वजा चार नंतर इथं वजा पाच येतील आणि व्ही व्ही कुठे बाबा व्ही इथं आहे व्हीचे निर्देशक किती असणारे पाच असणारे अंतर काढण्यासाठी मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपण वजा करतो मोठा नंबर पाच लहान नंबर वजा पाच मग पाच वजा वजा पाच ठीक आहे पाच वजा वजा पाच आपल्या जाग्यावर हे वजा वजा झाले अधिक पाच पाच अधिक पाच किती झाले दहा म्हणजे हे अंतर आलं दहा दुसरं अंतर काय बाबा डिस्टन्स ऑफ पी सी पी आणि सी पी बिंदू कुठं बाबा इथे आहे आणि सी बिंदू कुठला इथे चार वजा वजा दोन मोठा बिंदू कुठला चार मोठा निर्देशक चार आहे त्याच्यातून वजा करायचा कोणाला ह्या वाजा दोनाला आपण वजा करू मग काय आलं बाबा चार वजा वजा अधिक दोन चार अधिक दोन किती झाले सहा झाले झाला विषय संपला तिसरा मुद्दा काय बाबा डिस्टन्स ऑफ व्ही बी व्ही आणि बी व्ही बी बघा व्ही आणि बी व्हीचे निर्देशक किती पाच आहे आणि चे निर्देशक किती दोन आहेत मग पाच वजा दोन मोठा अंक पाच वजा दोन पाचातून दोन गेले तीन झाले आणि शेवटचा आपल्याकडे यू एल डिस्टन्स ऑफ यू आणि एल ओके बघा यूचे निर्देशक किती आहे कुठे गेला बाबा यू यूचे निर्देशक यू, यू निर वजा पाच आणि एलचे निर्देशक वजा तीन वजा दोन नंतर वजा तीन येतील मग मोठा कोण आहे वजा पाच का वजा तीन मोठा वजा तीन मोठा आहे मग वजा तीन वजा वजा पाच वजा तीनमधून कोणाला वजा करायचा वजा पाचाला वजा करायचा ओके आता वजा तीन आपल्या जाग्यावर वजा वजा अधिक पाच आता इथं चिन्ह भिन्न आहेत वजा अधिक वजा बाकी पाचातून तीन गेले दोन उत्तर आलं दोन तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो सोडवू शकतो ठीक आहे यस हा प्रश्न पण झाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं सरावसंच एक पॉईंट दोन जो आहे तो आज आपण संपूर्ण बघितलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू या अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओ नसतील सराव संच एक पॉईंट एक त्याचबरोबर गणित एकचं जे पहिलं प्रकरण आहे त्याच्या पण काही व्हिडिओ आहेत त्या त्यान्सेल बघितल्या त्या सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्या सगळ्या व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच बाय सर्वांना